वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तूमध्ये देवघराची जागा ही नेहमी ईशान्य दिशेला असते, पण तुमच्या घरातील देवघर हे वास्तूनुसार चुकीच्या जागी असेल तर देवघर बदलताना या गोष्टी करा. घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळांसाठी सूर्यप्रकाश येईल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील वास्तुदोष नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. पूजा घरातील दिवा समई निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. अमावस्या सोडून शुभ दिवशी हे कार्य करावे. देवघराची जागा बदलण्या अगोदर दोन नारळ घ्यावे. एक नारळ जुन्या देवघराच्या जागी ठेवावा व दुसरा नारळ नवीन देवघराच्या जागी ठेवावा. हे नारळ पाटावर किंवा ताटात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी देवघराची जागा बदलण्यास घ्यावी. पहिल्यांदा जुन्या घरा देवघराच्या जागी दोन ताटे घ्यावेत. एका ताटात जे देव विसर्जित करायचे आहेत ते घ्यावे आणि दुसऱ्या ताटात जे देव देवघराबाहेर न्यायचे आहेत ते घ्यावे. देवाचे फोटो आणि मूर्त्या देवघरातून बाहेर काढताना दोन प्रकारच्या प्रार्थना करायच्या आहेत. ज्या मूर्त्या व फोटो विसर्जित करायचे आहेत त्यांची क्षमा प्रार्थना करून नावानिशी नमस्कार करावा. त्यानंतर एक चांगला मुहूर्त पाहून मूर्ती व फोटो वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. नंतर जे फोटो मूर्त्या देवघरासोबत न्यायचे आहेत त्या प्रत्येक देवाची प्रार्थना करून नमस्कार करावा आणि प्रार्थना म्हणावी. हे देवा, आजपर्यंत आम्ही तुमची या जागेवर नित्य पूजा करत आलो होतो, पण आजपासून आम्ही तुझी वास्तुशास्त्रानुसार योग्य जागे ठेवून पूजा करणार आहोत. त्यासाठी या जागेवरून आम्ही तुम्हाला हलवत आहोत. या जागेवरून तुम्हाला हलवत असताना आमच्या हातून काही चूक घडली, काही अपराध झाल्यास आम्हाला क्षमा करा. प्रार्थना झाल्यानंतर दुसऱ्या ताटात घेऊन नवीन देवघरात फोटो व मूर्ती घेऊन प्रार्थना करावी. हे देवांनो, आजपासून आम्ही तुमची या जागेवरून नित्य पूजा करणार आहोत, तेव्हा आमच्या पूजेचा स्वीकार करावा. आमची पूजा गोड मानून घ्यावी आणि आमच्या पूजेचे योग्य फळ आम्हाला प्राप्त व्हावे. ही प्रार्थना नंतर ठेवलेला नारळ फोडून गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरावे आणि जुन्या देवघराजवळील नारळ विसर्जनाच्या ताटातील देव व घरात ठेवलेल्या देवांचे त्या त्या जागी जाऊन प्रार्थना घेऊन नमस्कार करून क्षमा मागावी व नारळासहित सर्व फोटो फ्रेममधून काढून विसर्जित करावे. या व्हिडिओबाबत काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नमस्कार.